नमस्कार, आपल्या मजेदार रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाचं तूप घरी काढणं सोपं आहे का आणि त्याहून परवडतं का? तर हो, सोपं तर आहेच आणि परवडतंही खूप, कारण की बाहेर मार्केटमध्ये सध्या जेही तूप मिळतात त्यात थोड्याफार प्रमाणात मिक्सिंग असतेच आणि आपण घरी शुद्ध तूप काढू शकतो, तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. चला तर मग बघूया. इथे मी हे 1 लिटर रोज म्हशीचं दूध घेऊन त्याची साय काढून ठेवली आहे. बघू शकता तुम्ही, म्हशीच्या दुधाची साय खूप छान आणि घट्ट असते, त्यामुळे एक अगदी खापा खापा पडला आहे त्याच्या. आता ही साय आपल्याला आठवडा ते जास्तीत जास्त 15 दिवस साचवायची आहे, त्यापेक्षा जास्त साचवायची नाही आहे, कारण की त्यानंतर ती कडू पडते त्यासाठी. चला तर मग आपण याचं तूप काढून बघू. हे आपण 2 पद्धतीने काढू, एक मिक्सरची पद्धत आणि एक हाताची पद्धत. आधी मिक्सरच्या पद्धतीने काढू, त्यासाठी अर्धी साय मी मिक्सरच्या भांड्यात घेते आणि ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे. ही साय आपण आता मिक्सरला फिरून घेऊ. अशा प्रकारे साय मिक्सरला फिरून घेतली की तिच्यात आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि एकदा परत थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर बघू शकता तुम्ही, हे छान असा वरती लोण्याचा गोळा आला आहे या प्रकारे. आता याच्यात अजून थोडं थंड पाणी टाकू म्हणजे सगळं लोणी मस्त वरती येईल. छान असं मस्त लोणी वरती आलंय आपलं. आता हे आपण डायरेक्ट चाळणीने गाळून घेऊ म्हणजे लोणी लोणी वरती राहील आणि ताक सगळं खाली जाईल अशा प्रकारे. आता हे लोणी आपल्याला हलक्या हलक्या हाताने गोळा करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट आपण ज्या कढईमध्ये तूप कढवणार आहे त्याच कढईमध्ये ठेवायचा, म्हणजे जास्त भांडी भरत नाही. अशा प्रकारे आपलंही मिक्सरच्या पद्धतीने झालं आहे लोणी बनून. आता आपण हाताच्या पद्धतीने बघू. तर आपल्याला ही साय राहिलेली एका चमच्याने सारखी हलवत राहायची आहे. हाताच्या पद्धतीनेही जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटातच सगळी प्रोसेस पूर्ण होते. ही साय सारखी हलवत असताना 5व्या मिनिटाला ही साय या स्टेजला येते. आता तरीही आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे सायला. आणि 7 ते 8व्या मिनिटाला आपलं हे लोण्याचे गोळे बनायला सुरुवात होते. बघू शकता तुम्ही, याच्यात असे लोण्याचे गोळे गोळे बनायला सुरुवात झाली आहे आणि लोण्याचा गोळा बाजूला होऊन या प्रकारे दूधही सुटायला लागलं आहे त्याला. आता आपल्या हाताच्या पद्धतीने खूप छान तूप बनतं. तर आपला लोण्याचा गोळा पूर्ण मस्त झालाय आणि त्यांनी दूध सगळं खाली बाजूला सोडलंय. आता आपण याच्यात थंड पाणी ओतू म्हणजे आपला लोण्याचा गोळा मस्तपैकी वरती तरंगेल. बघू शकता किती छान लोणी आपलं बाजूला झालंय. छान असा लोण्याचा गोळा बनलाय. आता आपण हा लोण्याचा गोळाही हलक्या हलक्या हाताने त्यातलं पाणी दाबून बाजूला काढून घेऊ अशा प्रकारे. बघू शकता आपला लोण्याचा गोळाही रेडी झालाय. आता आपण हे खालचं ताकही गाळणीने गाळून घेऊ, कारण की त्याच्यात खालीही लोणी राहतं म्हणून. अशा पद्धतीने 5 लिटर दुधाच्या साईपासून आपलं एवढं लोणी आठवड्याचं तयार झालं आहे आणि जवळपास 2 लिटर असं छान असं मलाईदार ताकही तयार झालं आहे. तर घरी बनवण्याचा हा एक फायदा होतो, ताकही बनतं. आता आपण लोणी एका कढईमध्ये मध्यम गॅसवर कढवायला ठेवू. आता आपलं लोणी कढतंय. अशा प्रकारे आपण मिक्सरने किंवा हाताने दोन्हीही पद्धतीने लोणी काढू शकतो तूप बनवण्यासाठी. दोन्ही पद्धती खूप सोप्या आहे. शक्यतो मला हाताची पद्धत जास्त सोयीस्कर ठरते, कारण की भांडेही कमी भरतात आणि एक आनंदही भेटतो की हाताने काढण्याचा आणि ते लोणी बनण्याची प्रोसिजर आपण पूर्ण अनुभवतो. ते लोणी बनताना बघायला खूप छान वाटतं. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हाताने किंवा मिक्सरनी दोन्ही पद्धतीने काढू शकता.
बऱ्यापैकी आपलं तूप बनत आलंय. आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला उपयोगी ठरला तर लाईकही करा. आता आपलं तूप छान असं बनलंय. आता आपण इथे गॅस बंद करू आणि थंड झालं की हे तूप गाळून घेऊ. तूप छान थंड झालंय. आता आपण हे एका डब्यामध्ये गाळणीने गाळून घेऊ. आता हे तूप बनवल्यानंतर खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ज्यांना दूध आणि दुधाचे पदार्थ आवडतात त्यांच्यासाठी खूप प्रिय अशी ही बेरी आहे. तिची बर्फी खूप छान लागते. बघू शकता तुम्ही एवढं आपलं जवळ पावशरपेक्षाही जास्त तूप बनून रेडी आहे. तेही खूप शुद्ध आणि घरी बनवलेलं. अशा प्रकारे आपलं तूप बनून रेडी आहे. घरचं तूप हे अगदी वेगळंच असतं. आता हा ही इंटरेस्टिंग बेरीची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यात थोडीशी साखर घालायची आहे. त्या तुपाच्या कढईमध्येच मी बनवणार आहे. ज्यांना दूध आणि दुधाचे पदार्थ आवडतात त्यांच्यासाठी ही बेरी खूप आवडीचा विषय आहे. आणि घरी तूप बनवण्याचा हा एक फायदा आहे अजून की आपल्याला ही बेरीची बर्फी बनवता येते. आता हे दूध आणि साखर थोडी आटली की आपली बर्फी बनून रेडी झाली आहे. खूप छान आणि आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीची अशी ही बेरीची बर्फी आपली बनून रेडी आहे. तर आपण घरीच तूपही बनवू शकतो. बघू शकता शुद्ध आणि छान असं तूप बनून रेडी आहे. आपलं मलईदार ताकही जवळपास 2 लिटर बनतं आणि सगळ्यांच्या आवडीची ही बेरीची बर्फी जी घरी तूप काढल्यानंतरच आपण बनवू शकतो. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.